अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली की ओर से सोमवार को जिलाधिकारी द्वारा राज्यपाल निवेदन दिया गया। इस निवेदन में न्यायमूर्ति गायकवाड़ समिति ने तैयार किए अहवाल पर आदिवासी विकास मंडल को उपयुक्त वस्तुएं देने वाली निजी कंपनियां व संस्थान को काले यादी में डाल दिया है, मगर इसका फायदा मंडल को नहीं हो रहा है। इसलिए कंपनियों व संस्थान साथ ही संबंधित अधिकारियों से इसकी वसूली करने की मांग निवेदन में की गई। आज आम्ही राज्य कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले व राज्यपाल हस्ते जाईल। गायकवाड समिति यांचा निर्णय 2017 पासून 22/1/2020 ला लागला, त्यामध्ये 105 संस्था त्या पुरवठा करणाऱ्या व परिशिक्षणवाल्या संस्था आहे यांना काळ्या आधी टाकण्यात आले। यांनी फक्त पेपरवर हे काम केले होते आदिवासी विकासाचे, म्हणजे या यादीला 105 संस्था आहे, नागपुरात 4 संस्था आहे, 4 संस्थांमध्ये एक संस्था ITI शिक्षणाची आहे, म्हणजे याच्यावर काही कारवाई होत आहे नाही। आणि यांनी आमच्या आदिवासी विकास विभागाच्या मनीषा वर्मा सचिव यांनी भी याच्यावर काही कारवाई केली नाही। आदिवासी जनतेचा पैसा फक्त पेपरवर गेलेला आहे। आदिवासीमधील आदिवासी विकास हा संस्था व अधिकाऱ्यांचा विकास झालेला आहे, आदिवासी जनतेचा नाही झाला। आमची एक विनंती आहे यांना, यांच्यापासून वसूल करून हे आदिवासी विकासासाठी वापर करण्यात यावं। यामध्ये ते अधिकारी असन या याच्यामध्ये दोषी अधिकारी असन त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी व यांच्यावर कारवाई करण्यात यावी। यावर्षी किती संस्था नवीन आलेल्या त्यांची पुस्तकार माहिती पेपरामध्ये देण्यात यावी, एक समिती बनवून यांच्यावर कारवाई करण्यात यावी, हीच आमची विनंती आहे।